मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हवं असं अजित पवार म्हणाले. सध्या प्रत्येक पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यामुळे वाचाळवीरांनी आत्मपरीक्षण करावं असे खडे बोलही त्यांनी सुनावले. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दादरमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे. तसंच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतलाय. केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा वंचितांना लाभ देण्यासोबतच 34 योजनांच्या जनजागृतीसाठी यवतमाळमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी केंद्र शासनाच्या 10 जनजागृती रथांना हिरवा झेंडा दाखवला. 26 जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे. राज्यातील 2 उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकडवाडी ग्रामपंचायतीत पाहायला मिळाला. ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका उपसरपंचाची निवड झाली, तर ठरावाद्वारे दुसऱ्या उपसरपंचाची निवड सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली. या निवडीला मान्यता द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी पूजा दिवटे आणि उपनगराध्यक्षपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष तसंच उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांसाठी निवडणूक पार पडली. एका जागेसाठी प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज आल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. जायकवाडीसाठी अखेर पाणी सोडण्यात आलंय. नाशिक जिल्ह्याच्या दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी मध्यरात्री पाणी सोडण्यात आलं. गोदावरी महामंडळाच्या आदेशानुसार एकूण 8 टीएमसी पाणी सोडणं अपेक्षित आहे. त्यापैकी 2.6 टीएमसी पाणी रात्री उशिरा दारणा धरण समूहातून सोडण्यात आलं. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. पाणी सोडण्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य जी 24 तासवर तुम्ही पाहू शकताय. मुंबईतील कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटदार रोमिन छेडा यांना कोरोना काळातील ऑक्सिजन प्लांटच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. ते हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीला ऑक्सिजन पुरवठ्याचं कंत्राट मिळालं होतं. राष्ट्रवादी अपात्र आमदार सुनावणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. काल अजित पवार गटाकडून 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीशीला उत्तर दिलंय, तर शरद पवार गटाकडून 9 आमदारांनी उत्तर आधीच दिलंय. तर शिवसेना अपात्र आमदारांच्या सुनावणीसोबतच राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दादा दादा करण्यात ताईंचं राजकारण गेलं असा टोला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी लगावला. राजकीय लढाईचा संबंध येतो तेव्हा वयाचा विचार नसतो असं उत्तर तटकरेंनी सुप्रिया सुळेंना दिलं. अजित पवार गटानं पवार गटाच्या खासदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती आणि त्याला तटकरेंनी उत्तर दिलं. आपले 145 आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करू असं रासपचे महादेव जानकर म्हणाले. जानकर हे मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत आणि लोकशाहीत असा आकडा जुळला तर तसं मुख्यमंत्री करता येतं अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सदाभाऊ खोतांनी केलेल्या टीकेवरून राजू शेट्टींनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. 20 वर्षापासून आपल्यावर असे आरोप होत आहेत आणि आपल्याला पुण्या लुंग्या सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा टोला शेट्टींनी खोतांना लगावला. कारखानदारांशी संगनमत करून स्वतःच्या अंगाला गुलाल लावून घेतल्याचा आरोप खोतांनी केला होता. हे सरकार जाहिरातबाजी करणारं सरकार आहे. भाजपनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा केलाय. आता मुख्यमंत्री शिंदे जाहिरातबाजी करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. तर शिंदेंनी स्वतःला उपमा दिली नाहीये, कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात ती उपमा दिली आहे असं गिरीश महाजन म्हणाले. छगन भुजबळ वरिष्ठांशिवाय बोलत नाहीत, त्यामुळे भुजबळ आणि अजित पवारांची भूमिका सारखीच असल्याचं वक्तव्य बच्चू कडून केलंय. तसंच भुजबळ हे भाजप आणि काँग्रेसवर भारी पडल्याचंही बच्चू कडूनचं म्हणणं आहे. 16 आमदारांचे 10 आमदार होणार नाहीत याची काळजी घ्या असा सल्ला नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना दिलाय. 16 आमदारांवरून आमचे 160 आमदार होतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्याला नारायण राणेंनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत लपून छपून युती करण्याचा प्रयत्न करतायत, युतीसाठी ते पायघड्या घालतायत असा मोठा दावा नितेश राणेंनी केलाय. तर आता भाजपलाच ठाकरेंची गरज आहे असा पलटवार ठाकरे करतात. पनवतीवरून राजकारण रंगलंय. 2014 पासून देशाला पनवती लागली असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर यापुढे डिक्शनरीत पनवती म्हणजे संजय राऊतांचं नाव लिहावं लागेल असा पलटवार नितेश राणेंनी केलाय.
आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 27 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे मथुरा दौऱ्यावर असतील. तिथल्या ठाकूर श्यामजी महाराज मंदिरातील सुशोभीकरण शुभारंभ कार्यक्रमासाठी ते मथुरेला जात आहेत. कार्तिकी पौर्णिमेनिमित्तानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील बेकायदेशीर बोटींवर कारवाईची मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली आहे. वसईपासून गुजरात सीमेवरील झाईपर्यंत मोठ्या प्रमाणात मासेमारी बोटी आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी 1 ते 1.5 हजार बोटींची महाराष्ट्र सागरी महामंडळाकडे नोंदच नाहीये. अशाच बोटींमधून 26 अकराचे दहशतवादी पालघर समुद्रमार्गे मुंबईत आले होते. एका जमीन प्रकरणात अमरनाथ तहसील कार्यालयानं परस्पर विरोधी 2 आदेश दिल्यानं गोंधळ उडालाय. तहसील कर्मचाऱ्यांच्या नजर सुटीनं एका प्रतीत दर्शना वेहले यांच्या बाजूनं तर दुसऱ्या प्रतीमध्ये दर्शना यांच्या विरोधात निर्णय देण्यात आला. त्यामुळे तहसील कार्यालयातील अनागोंदी समोर आली. नवी मुंबईत डेब्रिज टाकणाऱ्यांवर सिडकोनं कारवाईचा बडगा उगारलाय. मुंबईसह ठाण्यातील राडारोडा सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर टाकला जात होता. यावर धडक कारवाई करत अनधिकृतपणे डेब्रिज टाकणारे 5 डंपर जप्त करण्यात आले. तसंच 9 जणांवर NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेनं कारवाई केली आहे. स्टेशन परिसरातील पदपथावरील फेरीवाल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. स्टेशन तसंच पदपथ रिकामे झालेले. याआधी मनसेनंही अशा कारवाईची मागणी केली. वाशिम शहरातील विना परवानगी बॅनर्सवर नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतोय. त्यासाठी येणारा खर्च बॅनर लावणाऱ्या व्यक्तीकडूनच वसूल केला जातोय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिष्ठानं आणि राजकीय पक्षांचे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले होते. लातूर जिल्ह्यात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे हे नाणं व्यवहारात स्वीकारलं जात नसल्यानं व्यापारी आणि ग्राहकांची डोकेदुखी वाढली. तसंच यावरून वादही झाले. मात्र 10 रुपयांचं नाणं चलनात असल्याची माहिती देत अफवांना बळी पडू नका असं आवाहन लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं. भांडुपमधील पाणी प्रश्नी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार रमेश कोरगावकर यांनी स्थानिकांसह भांडुपच्या एसवॉर्ड विभागीय कार्यालयावर धडक दिली आहे. पाणी प्रश्नावर कोणताच तोडगा न काढल्यानं उपायुक्तांना यावेळी जाब विचारण्यात आला. खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली. वाढतं प्रदूषण तसंच पाणी प्रश्न सरकारनं सोडवावा अशी विनंती त्यांनी केली. तसंच प्रश्न सुटले नाही तर घेराव घालू असा इशाराही त्यांनी दिलाय. हिंगोलीत एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. औंढा नागनाथ राज्य महामार्गावरील वाटिका हॉटेल परिसरातील ही घटना आहे. नांदेडहून शेगावच्या दिशेनं जाणाऱ्या बसमध्ये 35 प्रवासी होते. ही दगडफेक कुणी केली आहे का केली आहे ते मात्र कळू शकलं नाहीये. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना राजू शेट्टींनी इशारा दिलाय. 26 नोव्हेंबरच्या साखर कारखानदार आणि स्वाभिमानीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर सांगली जिल्ह्यात एकही वाहन फिरू देणार नाही असा थेट इशारा राजू शेट्टींनी दिलाय. अकोल्यातील शास्त्रीनगर भागातील शर्मा कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात तुळशी विवाह संपन्न केला. दिवे रांगोळ्या आणि फुलांची आरास करत बाळकृष्णाची वरात काढण्यात आली. बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टकं झाली आणि त्यानंतर तुळशीचं कन्यादानही करण्यात आलं. तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती नियमावली बनवण्यासाठी शिर्डी देवस्थानला रवाना झाली आहे. भक्तांनी 2009 ते 2022 या दरम्यान देवी चरणी 207 किलो सोनं 2570 किलो चांदी अर्पण केली. ते दागिने वितळवायला विधी आणि न्याय विभागानं मंजुरी दिली आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील गुळुंसेमध्ये ज्योतिर्लिंगाची काटेबारस यात्रा संपन्न झाली. यात बाभळीच्या काट्यांच्या ढिगात भाविक पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे उडी घेत लोळण घेतात. हा रोमांचक अनुभव घेण्यासाठी तसंच दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांनी गर्दी केली. शिर्डीच्या साईबाबांना दिवाळीत भरभरून दान आले. दिवाळीच्या सुट्टीत 10 दिवसात भाविकांनी 17 कोटी 50 लाखांचं दान दिलंय. दक्षिणा पेटी देणगी काउंटर ऑनलाईन तसंच चेक DD मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड सोनं चांदी अशा सर्वच माध्यमातून साई चरणी दान आले. बातमी मनोरंजन विश्वातील आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाला आपला
प्रतीक्षा बंगला गिफ्ट केल्याचं समजतंय. गेल्या अनेक वर्षापासून बच्चन कुटुंब या बंगल्यात राहत आहे, मात्र आता हा बंगला बिग बींनी श्वेता नंदाला प्रेमापोटी दिल्याचं कळतंय. या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाहीये. जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला हा 50 कोटींचा प्रतीक्षा बंगला मुंबईत येणाऱ्या प्रत्येक सिनेप्रेमीसाठी दर्शनीय ठिकाण असतं आणि त्यामुळेच अमिताभ यांचा हा बंगला पाहण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते. नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच आज 25 नोव्हेंबरला जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान केला जातो. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा सन्मान केला जाणार आहे. आज मुंबईत माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात हा सोहळा रंगणार आहे. बातमी क्रीडा विश्वातील आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याची घरवापसी होती आहे, म्हणजेच हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतणार असं कळतंय. या संदर्भात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये करार झाल्याचंही समजतंय, त्यामुळे हार्दिक पुन्हा पलटणमध्ये येऊ शकतो. नाशिकमध्ये 34वी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा फुटबॉल स्पर्धा पार पडली. यावेळी जळगाव विरुद्ध अहमदनगर नाशिक शहर असा सामना रंगला, ज्यात जळगाव संघानं बाजी मारत विजय मिळवला. उत्तर काशीमध्ये कोसळलेल्या बोगद्यातून काही तासातच मजुरांना बाहेर काढण्यात येईल. केवळ 10 मीटरपर्यंतच खोदकाम बाकी आहे, त्यानंतर मजुरांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे. या दरम्यान आवश्यकता भासल्यास मॅन्युअली ड्रिलिंगची देखील मदत घेतली जाणार आहे. राजौरीतल्या कालाकोटमध्ये चकमकीनंतर लष्करानं परिसरात दहशतवाद्यांचा शोध सुरू ठेवलाय. या भागात दहशतवाद्यांशी सुमारे 36 तास चकमक चालली, त्यात अडकलेल्या महिला आणि मुलांसह अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. इस्रायल आणि हमास यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांची देवाणघेवाण झाली. कडेकोट बंदोबस्तात इस्रायलनं 39 पॅलेस्टिनियनची सुटका केली, तर दुसरीकडे हमासनं 13 इस्रायली आणि 11 थायलंडच्या नागरिकांची सुटका केली. सह्याद्रीची उंची म्हणजे